जीवनात परिवर्तन यात्रा ह्याची सभा दिनांक 2 शनिवार दिनांक 2 रोजी सायंकाळी 5:30 वाजता PWD ग्राउंड नवी सांगवी साई चौक या ठिकाणी होणार आहे. आणि या सभेमध्ये प्रामुख्यानं राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, त्याचप्रमाणे राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, त्याचप्रमाणे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आदरणीय धनंजय मुंडे साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय छगन भुजबळ साहेब तटकरे साहेब आणि त्याचप्रमाणे शशिकांत शिंदे साहेब असे आणि सुप्रियाताई सुळे असे मान्यवर या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. आणि प्रामुख्याने या सभेमध्ये ज्या या शासनाने केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल यांनी जे दिलेले आश्वासनं आहेत या आश्वासनं कशा पद्धतीनं फेल गेलीत या आश्वासनाचं यांनी नागरिकांना जी सांगून त्या आश्वासनं पूर्ती केली नाही त्याचं या सभेमध्ये उहापोह केला जाणार आहे. आणि या सभेमध्ये प्रामुख्यानं नोटबंदी असेल, GST असेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, कामगारांचे जे काही कायदे किंवा या पिंपरी चिंचवड शहरामध्ये भासवणारा जो प्रश्न आहे शास्तीकाराचा त्याच्या बाबतीमध्ये असेल तर अशा अनेक प्रश्नांना या सभेमध्ये घेतलं जाईल आणि या सभेमध्ये या बाबतीमध्ये चर्चा केली जाईल. आणि या सभेच्या माध्यमातून ही सगळी नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे असं आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त संख्येने नागरिक या सभेला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.